प्रत्येकाची दहावीची बॅच असते. कोण कुठे आहे माहीत नसलं, कधीच भेटणं होत नसलं तरी प्रत्येकाच्या मनात असते. दहावीच्या बॅचची एक गंमत असते, पन्नाशी पार केलेला तो सासरात आलेला असतो, पन्नाशी पार झालेली ती सासू झालेली असते. तरी सुद्धा दहावीच्या बॅच मध्ये अजूनही तो मुलगा असतो आणि ती मुलगी असते. दहावीच्या बॅच मधल्या आठवणी सुखद असते त्यांची उजळली. तिने त्याच्याकडे पाहिलेलं असतं, त्यानं तिच्याकडे पाहिलेलं असतं, बस इतकं बघण्या बघण्यातच वर्ष सरलेलं असतं. दहावीचा निकाल लागतो, नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो, प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं. त्याचे मित्र बदलतात, तिचेही मित्र बदलतात. एका गोष्टीची सुरुवात होण्यापूर्वीच तिला विराम येतो. नवीन वयात, नवीन विश्वात, नवीन मित्रात, गप्पांच्या ओघात, पुसटच्या स्पर्शात प्रेम म्हणजे काय समजू लागले. आणि सहवासही असतो, त्याला कुणीतरी आवडते, तिला कुणीतरी आवडते. कुणी सहजीवनाची शिडी एकत्र चढतो, कुणी पडतो, कुणी दड पडतो. आयुष्यात प्रत्येकाची आपली बाग असते. त्याच्या बागेत तो झाड होऊन जगतो, तिच्या बागेत ती वेल होऊन जगते. वेलीवर काळ्या येतात, त्यांची फुले होतात, झाडाचा वृक्ष होतो, सावली देत ताट उभा असतो. पण त्या उभं राहण्यातही खर तर वेलीचाच आधार असतो. वर्ष सरत असतात, काळ्यांची फुले होतात, वाऱ्यावर डुलत असतात, बरत असतात. कधी वाऱ्याच वादळही होत, सगळ्या बागेला हलवून जात. झाड मात्र ताण असत, कस हललं पण नाही म्हणून ताठरपणे पणात असत. पण तीच ती वेळ असते, स्वतः वागते म्हणून झाडाला मोडण्यापासून वाचवते. आता आयुष्याच्या सायंकाळी फेसबुक, व्हॉट्सअप हाच विरंगुळा असतो. फेसबुकवर शोध घेता घेता व्हॉट्सअप वरती दहावीच्या बॅचचं ग्रुप तयार होत. इतकी वर्ष बंद असलेला गोंधळा, हृदयाच्या कुपीतला बंद ठेवलेला अंतराचा सुगंध आता मात्र गप्पांच्या मैफलीत जुन्या मित्र मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा येतो. कारण त्या अत्तराच्या कुपीतला सुगंध पुन्हा हवा हवा असा वाटतो. मनोमन मन म्हणत असते, अशी वेळ यावी, केव्हा तरी कुठेतरी ती ओझरती तरी दिसावी, तेव्हाची ती नजरानजर एकदा तरी व्हावी. ती एकच नजर पूर्ण जीवनाची शिदोरी बनून जावी. त्यातच एक आशेचा किरण दिसतो, दहावीच्या बॅचचा भेटण्याचा दिवस ठरतो. त्या दिवशी प्रत्येक जण नव्यानं जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मुलगा मुलगी मला ओळखेल हा बाबडा विश्वास असतो. त्याच वर्गात त्याच बेंचवरती प्रत्येक जण पुन्हा एकदा बसणार असतो आणि आठवणींच्या झऱ्यांचा महासागर होणार असतो. भेटी गाठी होत असतात, जुन्या आठवणी निघत असतात, त्यातच तिची आणि त्याची नजरानजर होत आणि एका क्षणात सर्व काही सांगून जाते त्याला आणि तिलाही.
नवीन भेटीत खूप काही बोलायचं असतं, पण उजळा देण्यासारखं 10वीच्या वर्षात काही घडलेलंच नसतं. तो तिला तिच्या टोपण नावाने हाक मारतो. ती अवघडते पण आक्षेप नसतो, कारण एकच दिवसाचा सहवासही पुढच्या संपूर्ण प्रवासाचा साथी होणार असतो. निरोप घ्यायची वेळ येते, दोन समांतर रेषा काही क्षणांकरता एकत्र होऊन पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात. पुढील जन्मी नक्की भेटण्याची नजरेनेच पाहिली देतात. हीच ती 10वीची बॅच कायमचं घर करून राहते. आयुष्याच्या भैरवीला साथीला गात राहते 10वीची बॅच.